दिवशी रेस्टॉरंट स्टाईल फ्लॉवर आणि मटारची भाजी कशी करायची ते बघणार आहोत। ही भाजी एकदम टेस्टी लागते, शिवाय तुम्हाला ही भाजी खाल्ल्यावरती रेस्टॉरंटची आठवण सुद्धा येणार नाही। चला तर मग ही फ्लॉवर मटारची भाजी कशी करायची ते बघूया। आतापर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या व्हिडिओचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल। या ठिकाणी मी फ्लॉवर अशा पद्धतीने थोडासा मोठा मोठा तोडून घेतला आहे। त्यानंतर आपण याला थोडंसं मॅरिनेट करणार आहोत। त्यासाठी आपण यावर घालणार आहोत चिमूटभर हळद, चिमूटभर लाल तिखट, चिमूटभर काळी मिरी पावडर आणि चिमूटभर मीठ। आता आपण हे व्यवस्थित हाताने मिक्स करून घेणार आहोत, जेणेकरून हे मसाले या फ्लॉवरवर व्यवस्थित कोट होतील। आता आपण गॅसवर एक कढई ठेवून त्यामध्ये अगदी 1 ते 1.5 चमचा तेल घालून त्यामध्ये हा फ्लॉवर घालून तो परतून घेणार आहोत आणि हा शिजण्यासाठी आपण यावर थोडं झाकण ठेवून 1 ते 2 मिनिटांसाठी हे वाफवून घेणार आहोत। या ठिकाणी फ्लॉवर बऱ्यापैकी शिजला आहे, आता आपण तो प्लेटमध्ये काढून घेऊ। त्यानंतर त्याच कढईमध्ये आपण 3 चमचे तेल घालणार आहोत। तेल गरम झालं की आपल्याला त्यामध्ये घालायचे आहेत काही खडे मसाले। त्यात मी घालणार आहे 8 ते 10 काळी मिरी, 3 सुक्या लाल मिरच्या, 1 चमचा जिरे, 1 चमचा धने, 2 दालचिनीचे तुकडे, 4 लवंग, 2 तेजपत्त्याची पानं आणि 7 कढीपत्त्याची पानं। आता आपण हे सर्व 2 ते 3 मिनटं खमंग वास येईपर्यंत परतून घेऊ। त्यानंतर यामध्ये घालायचं आहे 1/2 वाटी बारीक वाटून घेतलेला कांदा आणि 1 चमचा आलं लसणाची पेस्ट। आता आपण हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आपल्याला कांदा थोडासा मऊ आणि लालसर होईपर्यंत हे सर्व परतत राहायचं आहे। जोपर्यंत कांदा परतला जातोय तोपर्यंत आपण एक सिक्रेट मसाला बनवणार आहोत। त्यासाठी आपण एक बाउल घेऊन त्यामध्ये घालूया 1 चमचा काश्मीरी लाल तिखट, 1/2 चमचा हिंग, 1/2 चमचा हळद, 1/2 चमचा गरम मसाला आणि 1/2 चमचा लाल तिखट। आता आपण यामध्ये थोडंसं पाणी घालून याची पेस्ट बनवून घेऊ। या ठिकाणी आपली पेस्ट बनवून तयार झाली आहे आणि एकीकडे कांदा सुद्धा मऊ झालेला आहे। आता आपण यामध्ये 1 बाउल टोमॅटो प्युरी घालून ती व्यवस्थित मिक्स करून घेऊ। त्यानंतर यावर झाकण ठेवून 3 ते 4 मिनिटांसाठी याला वाफ येऊ देऊ, जेणेकरून टोमॅटोमधलं जे काही पाणी आहे ते शोषलं जाईल आणि याला तेल सुटेल। तुम्ही बघू शकता या ठिकाणी याला मस्त तेल सुटायला लागलंय। अगदी याच स्टेजला आपण यामध्ये जी मसाल्याची पेस्ट बनवली आहे ती घालणार आहोत आणि हे मिक्स करून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता हे किती मस्त दिसतंय। आता आपल्याला यामध्ये 1/2 वाटी 1/2 शिजलेले हिरवे मटार घालून हे मिक्स करून घ्यायचे। आता आपण यामध्ये 1/2 वाटी फेटलेलं दही घालणार आहोत। दह्यामुळे या भाजीला खूप छान क्रीमी असं स्ट्रक्चर येईल आणि खूप छान चव सुद्धा येईल। आता आपण हे सर्व व्यवस्थित एकजीव होईपर्यंत मिक्स करून घेणार आहोत। त्यानंतर आपण जो फ्लॉवर तेलामध्ये परतून घेतला आहे तो सुद्धा यामध्ये घालून मिक्स करून घेणार आहोत। आता आपण यामध्ये पाणी घालणार आहोत, जेणेकरून मटार आणि फ्लॉवर त्या पाण्यामध्ये शिजेल। पाण्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, म्हणजे तुम्हाला भाजी कितपत पातळ किंवा घट्ट हवी आहे त्यानुसार। आता आपण यामध्ये थोडीशी कसुरी मेथी अशा पद्धतीने हातावर क्रश करून ती घालणार आहोत। कसुरी मेथीमुळे भाजीला खूप छान चव येते, अगदी रेस्टॉरंट स्टाईल। सर्वात शेवटी यामध्ये 1 चमचा मीठ घालून हे मिक्स करून घेऊ। आता आपण यावर झाकण ठेवून 5 ते 7 मिनिटांसाठी ही भाजी शिजवून घेणार आहोत। या ठिकाणी 7 मिनिटं झालेली आहेत। आता यावर आपण थोडीशी कोथिंबीर घालून हे मिक्स करून घेऊयात। या ठिकाणी मस्त चमचमीत आणि झणझणीत अशी फ्लॉवर मटार रेस्टॉरंट स्टाईल भाजी तयार आहे। तर फ्रेंड्स, कशी वाटली तुम्हाला ही फ्लॉवर मटारची भाजी? नक्की ट्राय करून बघा। जर व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। थँक्स फॉर वॉचिंग।